नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या बालभारती या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 6 माहेर ही अभ्यासणार आहोत। या कवितेचे कवी आहेत सदाशिव माळी। माहेर हे प्रत्येक स्त्रीसाठी खूप जवळची गोष्ट आहे। प्रत्येक मुलीचं लग्न होतं, लग्न होऊन ती सासरी जाते आणि सासरी गेल्यावर तिच्या आईचं जे घर असतं त्याला माहेर म्हणून संबोधलं जातं। आईचं घर, आईचं गाव, ते माहेर। तर आपल्या या कवितेचं नाव हे माहेर आहे, म्हणजेच इथं भरपूर प्रेम आहे, जिवाळा आहे, आपुलकी आहे। प्रत्येक स्त्रीचं, मुलीचं आवडतं ठिकाण जिथे मनातल्या गोष्टी ती मुक्तपणे व्यक्त करू शकते, आनंदाने नाचू बागडू शकते, हसू खेळू शकते, असं जर कोणतं स्थान असेल तर ते आहे माहेर। तर या माहेराविषयी इथे कवी काय सांगतायत ते पाहूया। या कवितेतली जी नदी आहे तापी नदी, ही वराड खान्देश या भागातून वाहते आणि खान्देश आणि वराडाचा भाग म्हटला की बहिणाबाई यांचं नाव पहिले येतं। बहिणाबाईंच्या कविता, त्यांच्या ओव्या या संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर जगभर प्रसिद्ध आहेत। आणि ओव्या या जात्यावरती जेव्हा स्त्रिया दळण दळतात तेव्हा गायल्या जातात। तर हा ओव्यांचा प्रकारच आज आपण या कवितेच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत। ही कविता म्हणजेच एक प्रकारची ओवी आहे, जात्यावरती दळण दळत असताना गायली जाणारी। आणि पूर्वीच्या काळी आत्तासारख्या गिरण्या नव्हत्या, स्त्रिया घरीच जात्यावरती दळण दळायच्या आणि हे जात्यावरती दळण दळताना कधीही मुक्याने दळलं जायचं नाही। काही ना काहीतरी गाणी स्त्रिया या गातच असायच्या आणि ह्या जात्यावरती दळण दळत असताना ज्या जी गाणी गायली जातात त्यांना ओव्या म्हणतात। चला तर पाहूया आपल्या या माहेर कवितेमध्ये कवींनी काय म्हटलेलं आहे। तापी काठची चिकण माती, ओटा तरी बांधू गबाई, असा ओटा चांगला तर जातं तरी मांडू गबाई, असं जातं चांगलं तर सोजी तरी दळू गबाई, अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू गबाई, असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू गबाई, असा शेला चांगला तर भाऊ राया भेटू गबाई, असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील गबाई, असा रथ चांगला तर नंदी तरी झुंपीन गबाई, असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ गबाई, असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू गबाई। त्या कवितेमध्ये दोन दोन ओळींचं एक कडवं आहे आणि प्रत्येक कडव्यातल्या दुसऱ्या ओळीचा शेवट हा गबाई या शब्दांनी झालेला आहे। पहिलं कडव्याचा अर्थ समजून घेऊयात। तापी काठची चिकण माती, ओटा तरी बांधू गबाई। तापी ही नदी, मी मगाशी सांगितलं तसं वराडातून आणि खान्देशातून वाहते ही नदी आणि या नदीच्या काठावरची जी माती आहे ती कशी आहे, चिकण माती, म्हणजे चिकट माती आहे आणि ही माती चिकट असल्यामुळे याच्यापासून वस्तू देखील तयार करता येतात आणि इथे या मातीचा वापर त्यांनी घराचा ओटा बांधण्यासाठी केलेला आहे की तापी काठची चांगली चिकट माती आणून त्यांनी घराचा जो ओटा आहे म्हणजे घर आणि अंगण याच्यामध्ये थोडासा उंच ओटा असतो, उंचसर अशी जागा असते त्याला ओटा म्हणतात। तर असा छानपैकी ओटा बांधूया त्या मातीने आणि मग काय करायचं आहे, तर असा ओटा चांगला तर जातं तरी मांडू गबाई। आणि तिचा छानसा ओटा तयार झाला, चांगला ओटा बांधून झाला तर त्या चांगल्याशा अशा ओट्यावरती जातं मांडूया, म्हणजे जातं ठेवूया। कशासाठी, तर
तर दळण दळण्यासाठी. आणि काय दळायचं आहे या कवितेतल्या स्त्रीला? असं जातं चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई. की छानसा ओटा तयार झाला आहे, मग त्याच्यावरती छानसं जातं मांडलं आहे, आणि मग आता ह्या जात्यावरती हे छानसं चांगलंसं जातं आहे, तर त्याच्यावरती काय दळायचं आहे? सोजी दळायची आहे. सोजी म्हणजेच गहू थोडेसे जाडसर दळून त्याचा रवा तयार केला जातो, आणि त्या रव्याला सोजी म्हणतात काही ठिकाणी. तर अशी छानशी मग सोजी दळूयात. आणि पुढे काय म्हणते सासरवाशी? की अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई. आणि ह्या छानशा ओट्यावर छानसं जातं मांडलं आणि त्याच्यावर छानशी सोजी दळली, आणि ती सोजी इतकी सुंदर तयार झाली आहे की त्या छानशा सोजीचे रव्याचे मस्तपैकी लाडू बांधूयात. लाडू सगळ्यांना माहीतच असतील, रव्याचे लाडू तुमची आई देखील घरी बनवत असेल, छान तुपामध्ये भाजून मग त्यात साखर वाटून घालून, आणि वाटलं तर आणखीन त्याच्यामध्ये थोडाफार सुका मेवा घालून, ड्रायफ्रूट्स घालून आई मस्तपैकी लाडू तयार करते. तर तसंच ह्या सासूरवाशिनीला देखील वाटते की आता एवढं सगळं जर आता केलं आहे आपण, छान रवा तयार झाला तर याचे मस्तपैकी लाडू बांधूयात. आणि असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई. म्हणजे आता असे हे जर छानसे लाडू तयार झालेत, तर हे इतके सुंदर लाडू, चविष्ट लाडू तयार झालेत, तर ते अशा तशा कुठल्याही साध्या फडक्यामध्ये कापडामध्ये बांधायचे नाहीत, तर ते अगदी शेल्यामध्ये बांधायचे. शेला म्हणजे पूर्वीच्या काळी स्त्रिया अंगावरती छानशी छानसं वस्त्र पांघरायच्या, शालीसारखं असायचं ते, त्याला छान काठ असायचे, वेलबुट्टी असायची त्याच्यावरती. तर मग हे असे सुंदर असे लाडू तयार झाले तर ते अशाच भरजरी वस्त्रामध्येच बांधले जावेत असं ह्या सासूरवाशिनीला वाटतंय. की आता असे हे छान लाडू तयार झाले तर ते शेल्याच्या पदरी, म्हणजे शेल्याच्या एका टोकाला त्याच्या पदरामध्ये बांधायचं आहे. तुमची आई साडी नेसते तेव्हा त्या साडीला छानपैकी पदर काढते, तर तसा त्या शेल्याचा एका बाजूचा भाग पदरतो, तर त्याच्यामध्ये ते लाडू बांधायचे आहेत. आणि असा शेला चांगला तर भाऊ राया भेटू गबाई. आणि मग आता असा चांगलासा शेला जर ओढून घेतला आणि त्याच्यात लाडू बांधून घेतले, तर मग आता करायचं काय? तर भाऊ रायाला भेटायला जायचं, भावाला भेटायला जायचं. म्हणजे माहेरी आई वडिलांइतकीच किंवा आई वडिलांपेक्षाही कधी कधी प्रिय जी व्यक्ती असते ती असते आपला भाऊ. कारण आई वडिलांनंतर आपल्याला पाहणारी, आपल्याकडे लक्ष देणारी, आपले हट्ट पुरवणारी जी व्यक्ती असते ती म्हणजे भाऊ. मग ह्या भावाविषयी ह्या सासूरवाशिनीला फार प्रेम आहे, त्यामुळे ती म्हणते की आता असे छान लाडू तयार झाले, छानशा शेल्यात बांधले, तर असा हा शेला घेऊन कुठे जायचं आहे? तर भाऊ रायाला भेटायला जायचं आहे. आणि असा भाऊ चांगला तर दारी रथ आणेल ग बाई. आणि तिचं काय म्हणणं आहे की हा एवढा जर चांगला शेला मी पांघरून निघाले, तर माझा भाऊही जर तितकाच चांगला आहे की तो मला नेण्यासाठी दारामध्ये रथ आणेल. की पायी जायची गरज नाही आहे, थोडी जुन्या काळातली ही कविता आहे. त्यावेळेस येण्या जाण्यासाठी वाहतुकीची अशी काही विशेष साधनं नव्हती, ट्रेन बस याची सोयी नव्हती. त्यामुळे मग इथे या सासूरवाशिनीने म्हटलं की मग माझा भाऊ राया मला नेण्यासाठी काय घेऊन येईल? तर रथ घेऊन येईल. आणि तो रथ कशाचा असणार आहे? की असा रथ चांगला तर नंदी तरी झुंपीन ग बाई. आणि त्या रथाला तिला नंदी झुंपायचा आहे. नंदी म्हणजे बैल, हा एक बैलाचा प्रकार आहे. नंदी बैल हे अंगाने भरपूर मजबूत असतात, दणकट असतात, आणि त्यांची शिंग देखील मोठी असतात. आणि या नंदी बैलांना छानसं त्यांच्या पाठीवरती झूल टाकून वगैरे शिंगांना रंग देऊन सजवलं जातं. आणि असा नंदी घरामध्ये सांभाळणं, म्हणजे ह्या नंदीसारखा असा मजबूत बैल ज्यांच्या घरी आहे, त्याचा अर्थ त्यांच्या घरची भरपूर श्रीमंती देखील आहे. कारण घरी बैलगाडी असणं, एवढा चांगला नंदी असणं, आणि आपल्या बहिणीला आणायसाठी भाऊ हा अगदी रथ पाठवतो आहे,
म्हणजे तिचा भाऊ नक्कीच श्रीमंत आहे, मनाने श्रीमंत आहे, त्याचबरोबर धनाने देखील श्रीमंत आहे. त्यामुळे एवढी छान स्वप्न ही सासूरवाशीण पाहते. आणि पूर्वीच्या काळी जरी परिस्थिती चांगली नसली तरी आपल्या माहेरचं मोठेपण सांगण्यासाठी, माहेरच्या माणसांच्या मनाचं मोठेपण सांगण्यासाठी अशा ओव्या रचल्या जायच्या. आणि त्यातून माहेरच्या प्रत्येक व्यक्तीचं, माहेरच्या परिस्थितीचं, श्रीमंतीचं, ह्या सगळ्याचं कौतुक केलं जायचं ह्या गाण्यांमधून. कारण मोकळेपणाने स्त्रियांना असं, म्हणजे त्या काळात तो काळच असा होता की जेव्हा स्त्रियांना समाजात तितकंसं महत्त्व दिलं जायचं नाही, त्यामुळे स्त्रिया अगदी मनमोकळेपणाने कोणाशीही बोलू शकायच्या नाहीत, आपल्या आईवडिलांविषयी, बहीण भावांविषयी, आपल्या घराविषयी. एकदा सासरी आलं की तिने फक्त सासरचं आणि सासरच्या लोकांचंच कौतुक करायचं. मग ह्या मनातल्या भावना कुठेतरी बाहेर पडायला हव्यात. मग त्या अशा वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून, ओव्यांच्या माध्यमातून बाहेर पडायच्या. मग बऱ्याचदा नेहमी सर्रासपणे स्त्रिया जेव्हाही दळणदळायला बसायच्या, घरात सारवत असायच्या, शेणाने जमीन सारवणे किंवा घरातली कुठलीही कामं करत असताना, मग त्या ह्या कविता, ही गाणी, ह्या ओव्या गुणगुणत असायच्या. आणि ज्याच्यामध्ये त्यांच्या माहेरचं कौतुक असायचं, माहेरचं वर्णन असायचं. तर अशीच ही जात्यावरती दळणदळत असताना म्हटली गेलेली ओवी आहे. आणि त्यात ती आपल्या माहेरचं मोठेपण, श्रीमंती, भावाच्या मनाचा मोठेपणा सांगते. आणि पुढे काय म्हणते कवितेतली सासूरवाशी, की असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई. म्हणजे आता एवढी सगळी तयारी झाली आहे, दारात रथ आला आहे, त्याला छानसा नंदी झुंपलेला आहे, झुंपलेला आहे म्हणजे जोडलेला आहे, बांधलेला आहे, तर चला आता आपण माहेरालाच जाऊया. आणि असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई. आणि माहेर एवढं चांगलं आहे, सगळी माणसं चांगली आहेत, घरची श्रीमंती आहे, कशाची कमतरता नाही आहे, की आपल्याला तिथे जाऊन, माहेरी जाऊन कुठलंही काम करायचं नाही आहे, निवांतपणे बसायचं आहे, खायचं आहे, मज्जा करायची आहे, धिंगा मस्ती करायची आहे, मैत्रिणींना सगळ्या भेटायचं आहे, सगळ्या पाहुण्या रवळ्यांना भेटायचं आहे, सगळ्यांशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खेळायचं आहे, मस्ती करायची आहे. म्हणजे बरंच काही या सासूरवाशिणीला माहेरी जाऊन करायचं आहे. आणि हे माहेरी जाऊन जे काही करायचं आहे तर त्याची सुरुवात तिने कुठून केली, अगदी तापी काठावरची, तिच्या सासरला जी नदी आहे तापी नदी, तिच्या काठची छान चिकण माती आणून त्याचा ओटा बांधायचा आहे. हा ओटा बांधून मग त्याच्यावर जातं मांडलं की मग तिला वाटतं की चला आपण थोडीशी सोजी पण दळून घेऊयात. आणि मग सोजी तयार झाली आहे तर त्याचे लाडू बनवूया. मग लाडू बनवून झाले तर त्या ते शेल्याच्या पदरामध्ये बांधूया. आणि आता हा शेला ओढून एवढी सगळी तयारी झाली आहे तर चला माहेराला जाऊया. आणि माहेराला निघालं तर आपला भाऊ नक्कीच आपल्यासाठी रथ पाठवणार आहे आणि तोही नंदी झुंपलेला. त्यामुळे अशा ह्या छानशा स्वप्नांमध्ये रमलेली अशी ही सासूरवाशीण या कवितेमध्ये कवी सदाशिव माळी यांनी रंगवलेली आहे. मी आशा करते की तुम्हाला ह्या कवितेचं स्पष्टीकरण आवडलं आहे. त्याचबरोबर तालासुरामध्ये ही कविता तुम्ही म्हणायची आहे. आणि ही कविता वाचणारी प्रत्येक मुलगी जेव्हा मोठी होऊन लग्न होऊन सासरी जाईल तेव्हा तिला ही कविता नक्कीच आठवेल. कारण तेव्हाच खरी माहेरची किंमत आपल्याला कळते, माहेरचं प्रेम आपल्याला कळतं. धन्यवाद.